राज्यात सुमारे 6,100 शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील आणि शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदावर ही भरती होणार आहे. डिसेंबर 2017 आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12,070 शिक्षण सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 5,970 शिक्षण सेवक आणि उर्दू माध्यमाच्या 966 उमेदवारांपैकी 466 पदांवर नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी 2020 पूर्ण झाली आहे. कोविड-19 प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरती वगळता अन्य विभागांनी नवीन पदभरती करू नये असे वित्त विभागाचे शासन निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती. दरम्यान गेल्या 1.5 वर्षापासून शालेय शिक्षण विभागाकडे अर्ज, विनंत्या, निवेदने देऊन राज्यातील विविध शिक्षक संघटना, 14 आमदारांचे पत्र, राज्यमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागांचे पत्र प्राप्त झाले होते.